सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील मनसैनिकांनी 50 उठाबशा करण्याची शिक्षा दिली आहे. तसेच त्याला सोशल मीडियावर माफी देखील मागायला लावण्यात आली असून यापुढे सोशल मीडियावर राज ठाकरेंविरोधात कोणी आक्षेपार्ह शब्दात टीका केली तर त्याला अशी शिक्षा दिली जाईल असा इशारा मनसे सैनिकांनी दिलाय. पुण्यातील एका तरुणाने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप मनसे सैनिकांनी केलाय. मनसे सैनिकांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता तो पुण्यात राहत असल्याचा उघड झालाय. पुण्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे पाटील यांच्यासह मनसेचे शहर अध्यक्ष विके अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी मंडळी त्या तरुणाच्या घरी पोहोचले. मनसे सैनिकांनी त्या तरुणाला जाहीर माफी मागायला लावली तसेच 50 उठाबशा काढायला लावल्या. ह्यापुढे राज ठाकरेंवर आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल असा इशारा मनसे सैनिकांनी दिलाय. राज साहब के अधिकृत फेसबुक पेज पे एक रोहित पोराडे नामक पुणे का लड़का है जो लगातार 2 दिन से गलत गलत कमेंट्स कर रहा था राज साहब के ऊपर. राज साहब ठाकरे हमारे देवत है, हमारे आदरणीय नेता है. उनके बारे में कोई ऐसी गलत टिप्पणी करेगा, कमेंट करेगा तो हम उसे मन से स्टाइल हम लेने वाले थे, लेकिन उसको मारा नहीं हमने. उसकी परिस्थिति बहुत गरीब थी, वो लड़का मराठी था. इसके लिए उसको कल 50 उठक बैठक ऐसी पनिशमेंट हमने मन से की तरफ से कराई है और उसको पनिशमेंट दे के समझा के उसको कल ऐसे छोड़ा.